18 वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर स्वच्छता आणि सुरक्षिततेसह पुनश्च आपल्या सेवेत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोना संरक्षणासाठी गॉगल उपलब्ध ठिकाण बस स्टँड संगमनेर आणि बस स्टँड अकोले प्रोप्रायटर अमोल देशमुख 9150290290 आणि 9270371474 महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक तथा ज्येष्ठ पत्रकार शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते व अनेक दशक पत्रकारिता क्षेत्रामध्ये असलेले संजयजी भोकरे हे राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक असले तरी त्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून ते काम पाहत आहेत. नुकत्याच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या कोर कमिटीमध्ये संजयजी भोकरे यांना राज्यपाल कोट्यातून पत्रकारिता क्षेत्रातून एक नाव पुढे आलं व राज्यपालांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही राज्यपाल महोदय भगतसिंग कोश्यारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष व माजी कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्याकडे आमच्या कोर कमिटीने मागणी केली आणि पत्रकारांना देखील एक प्रतिनिधित्व द्यावं अशी मागणी पुढे आली आणि त्या मागणीला सर्व स्तरावर योग्य रीतीने आम्ही प्रयत्न केला. राज्य पत्रकार संघाने आजपर्यंत राज्यातील संपूर्ण महाराष्ट्र गोवा दिल्ली बेळगाव या ठिकाणी एक मुहूर्तमेढ रोवली पत्रकारांचं एक हक्काचं व्यासपीठ निर्माण केलं. यामध्ये संजयजी भोकरे यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांना एक व्यासपीठ प्राप्त झालं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून 14 राज्यस्तरीय अधिवेशन झाली. या अधिवेशनामध्ये सर्व पत्रकारांना एकत्रित करून आपल्या विविध मागण्यांसाठी आम्ही राज्य सरकारकडे वारंवार निवेदन देत आहोत आणि आमची एक वंद्रमूठ बांधण्याचं काम राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे यांनी केलं. आज राज्यभरातील पत्रकारांसाठी विमा संरक्षण असेल, मोफत हेल्मेट असेल, विविध रेनकोट असेल, त्यानंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये गोरगरीब नागरिकांना किराणा असेल, त्याचबरोबर अधिकारी व महसूल, आरोग्य अशा स्वयंसेविका अशा यामध्ये कोविडमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना देखील राज्य पत्रकार संघाने सॅनिटायझर्स, मास्क, कीपॅड असे वितरण केलं. आपण या समाजात देणं लागतो ही भूमिका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनात असते. आमच्या राज्य पत्रकार संघामध्ये काम करणारे सर्व पत्रकार हे अत्यंत गरीब कुटुंबातील जरी असेल तर त्यांच्या लिखाणातून या शासनाला ज्या ग्रामीण भागातील व्यथा मांडण्याचं काम करत असतात. अनेक प्रश्न हे पत्रकारितेच्या माध्यमातून राज्य शासनाला कळतात हे राज्याचे व देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी देखील सांगितलं. ग्रामीण भागातील पत्रकार हा त्याच्या लिखाणातून सरकारला व महाविकास आघाडीला मदत करत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळामध्ये अनेक वर्तमानपत्र प्रिंटिंग होऊ शकले नाहीत. टाळेबंदीमुळे दैनिकांची जी दैनंदिन दैनिक हजेरी असते ती लावता आलेली नाही, ती माफ करण्यात यावी. त्याचबरोबर पत्रकारांना देखील पॅकेज मिळावं. ज्या अनेक मोठमोठ्या दैनिकांचे प्रिंटिंग व्यवस्था बंद झाली, अनेक कर्मचाऱ्यांना कोणती पूर्वकल्पना न देता कामावरून बंद करण्यात आले, अशा विविध मागण्या आम्ही राज्यपाल महोदय असेल या महाविकास आघाडीचे मार्गदर्शक सल्लागार म्हणून जे काम पाहत आहेत या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब असेल यांच्याकडे मानली. त्यांनी देखील पत्रकारांसाठी जे काही करता येईल ते नक्कीच करण्याचं अभिवचन दिलं आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्य संघटक संजयजी भोकरे यांना राज्यपाल कोट्यातून उमेदवारी द्यावी अशी मागणी आम्ही दोन्ही मान्यवरांकडे केली. त्याचबरोबर या महाविकास आघाडीमध्ये जे जे सर्वपक्षीय नेते आहेत त्यामध्ये सेना भाजप असेल, सेना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील नेत्यांना देखील आम्ही मागणी केली आणि नक्कीच संजयजी भोकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी नक्की मिळू शकते व राज्यपाल कोट्यातून त्यांना जर संधी मिळाली तर महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकारांना बरोबर घेऊन जाणारा तो एक वलिया आहे आणि तो नक्कीच हे काम पत्रकारांच्या दृष्टीने जे जे महत्वाचे काम आहे ते नक्कीच करेल अशी मला आशा वाटते.